गुळ पापडी बनवतो आणि ही गुळ पापडी बनवताना पाक अजिबात आपण बनवणार नाही आहोत आणि अतिशय परफेक्ट होते ही गुळ पापडी. यामध्ये ना म्हणजे तुम्ही बघा जाता किती छान याच्या वड्या पडल्या आहेत आणि जिभेवर ठेवताच विरघळणार इतकी छान मऊसूद ही गुळ पापडी होते. रंग बघा, टेक्स्चर बघा, पाकाचं टेन्शन नाही आहे, खाऊनही दाखवते. आहा हा, क्या बात है, जबरदस्त. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण गुळ पापडी, ती पण अर्धा किलोच्या प्रमाणात कशी बनवायची ते बघतोय. परफेक्ट मेजरमेंट सकट आणि ही गुळ पापडी अतिशय मऊसूद, बर्फीसारखी, जिभेवर ठेवता विरघळणारी अशी होणार. तर त्यासाठी सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर सगळ्यात आधी मी कपचं पण प्रमाण इथे तुम्हाला देते आणि ग्रॅमचं पण प्रमाण देते. तर इथे 2.5 कप म्हणजे 300 ग्रॅम गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालतो आहे 1 कप, म्हणजे 2.5 कप गव्हाचं पीठ आहे तर 1 कप साजूक तूप किंवा मग साधारणपणे 1 125 ग्रॅम साजूक तूप. 300 ग्रॅमला 125 ग्रॅम साजूक तूप आपल्याला इथे हवं आहे. आता हे तूप घालून छान मिक्स करून घेऊयात. आता मिक्स केल्यावर तुम्ही इथे बघू शकाल मिश्रण हलकंसं दाटसर दिसतंय, पण जसंजसं हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊ तसं त्या पिठातून पण तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. सो एक 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे गव्हाचं पीठ आपल्याला खमंगाचं भाजून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे भाजत असताना. आता इथे गव्हाचं पीठ मी खमंगापैकी असं 10 ते 12 मिनिटं छान मध्यम आचेवर एकसारखं ढवळत भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे गव्हाच्या पिठामधून आणि सुवासही खमंग येतो आहे, क्या बात आहे. आता हे पीठ आपण कढईच्या एका बाजूला काढून घेऊयात आणि या कढईमध्येच घालूयात 1/2 कप किसलेलं सुकं खोबरं आणि 1 चमचा खसखस आणि हे हलकंसं आपण भाजून घेऊयात. आता खोबरं छान हलकंसं भाजून झालं की गव्हाच्या पिठामध्ये हे छान असं कंबाईन करून घ्यायचं. आता मी गॅस करते बंद आणि 1-3 मिनिट आपण वाट बघणार आहोत हे पीठ आहे ना हलकंसं थंड होण्यासाठी. यामध्ये मी घालते थोडंसं जायफळ 1 चिमूटभर, कारण यामध्ये आपण घालतो आहे गुळ आणि गुळ असेल तर जायफळाचा स्वाद खूप छान उतरतो, त्यामुळे 1/2 चिमूटभर जायफळ. आणि हे हलकंसं आहे ना थंड करून घेऊयात, खूप वेळ नाही करायचं, फक्त 1-4 मिनिट. तुम्हाला जर गुळ पापडी कुडकुडीत म्हणजे कुरकुरीत आवडत असेल, अशी कडक आवडत असेल तर गॅस सुरूच ठेवायचा, गुळ टाकायचा, मिक्स करायचं आणि ते छान गुळ मेल्ट झाला की लगेच मिश्रण ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं. ही गुळ पापडी आपण करतो आहे मऊसूद. मऊसूद करण्यासाठी गरम गरम म्हणजे गुळ बेसिकली आपल्याला हीट करायचं नाही आहे. या गव्हाच्या पिठाची जितकी हीट आहे त्या हीटमध्ये तो आपण हळूच मेल्ट करून घेतो. आता हे साधारण 5 मिनिटं मी मिश्रण हलकंसं थंड करून घेतलेलं आहे, कोमट करायचं नाही, गरम म्हणजे त्यातून थोडीशी वाफ निघाली पाहिजेच. तर यामध्ये घालतो आहे 1 कप गुळ जो मी चिरून घेतला, किसून गुळ घेतला तरी चालेल. गुळ यामध्ये करूयात मिक्स आणि छान असा गुळ मऊसूद होईपर्यंत या पिठामध्ये मिक्स करत राहायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकाल गुळाचं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता एखादा ट्रे घ्यायचं किंवा अशी प्लेट घ्यायची आणि यामध्ये हे पूर्ण मिश्रण मी काढून घेते आणि स्पॅट्युलाच्याच हेल्पने छान हे असं प्लेटवर एकसारखं स्प्रेड करून घेते. आता 1 चमचा घेतला आणि त्याच्या बॅक साईडने ना हे छान अशी एकसारखी गुळपापडी स्प्रेड करून घेतली आणि आता 5 मिनिट ही हलकीशी थंड करून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. 5 मिनिटं झालेले आहेत. ही वडी आहे ना हलकीशी गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकाल इझिली वड्या पडल्या जातात आणि हे छान कट करून घेतलं की आणखी 5 मिनिटं थांबायचं हे व्यवस्थित थंड होईपर्यंत. आणि आता आपण आहे ना हे गुळ पापडी छान सेट झालेली आहे हे आता काढूयात. सो एखादी सुरी वगैरे घ्यायची. येस मस्त, तुम्ही बघू शकाल
छान वड्या पडत आहेत, क्या बात है, मस्त अशी गुळ पापडी इथे आपली बनवून तयार आहे। वड्याही सुंदर पडत आहेत, पूर्ण थंड होऊन नाही द्यायचं आहे आणि गुळ पापडी रूम टेम्परेचरवरच ठेवायची आहे, वडी पाडण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे टाकायची नाही। तुम्ही बघू शकाल सुंदर वड्या पडल्यात, दिसतातही छान आणि एक तोडूनही दाखवते, बघू शकाल मऊसूत बनते ही गुळ पापडी, जिभेवर ठेवताच विरघळते। पूर्ण थंड झाले की डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, साधारणपणे एक महिनाभर तरी छान टिकते आणि परफेक्ट अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात बनवून तयार होते। रेसिपी आवडली तर यूट्यूबवर पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत, तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा। मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव।